लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शहरातील विविध मंडळांची जय्यत तयारी सुरू असून विविध कलापथकांचा मोठ्या नेटानं सराव चालू आहे. सोलापूरचा गणेशोत्सव सर्वार्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. विशेषत्वानं सोलापुरातील गणेशोत्सव मंडळ सर्वाधिक प्रसिद्ध आहेत ती लेझिमच्या लयबद्ध, तालबद्ध, नादबद्ध आविष्कारानं. पाहणाऱ्यांची नजर खिळवून टाकणारा असा हा लेझिमचा ताफा असतो. काही मंडळांनी ढोल पथकावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून नादमाधुर्यतेचा विलक्षण संगम तन मनाला तृप्त करून सोडतो. लेझिम हा अस्सल मराठमोळा आणि मराठी मातीतला नेत्रदीपक ठरणारा दमदार कसदार खेळ हा पथकातील प्रत्येकाला आणि वातावरणाला प्रफुल्लित करतो. विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कलापथकातील सदस्यांनी गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात अधिक माहिती दिली. कसून सराव करून श्रींची मिरवणूक लक्षवेधी बनवण्यावर कटाक्ष असतो असं मनोगत व्यक्त करण्यात आलं. जुने विठ्ठल मंदिर परिसरातील बाप्पा गणपती युवक मंडळाच्या लेझिम पथकाचा मोठ्या नेटानं सराव सुरू आहे. मुरारजी पेठेतील राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळानं शैलीदार लेझिम पथकासाठी मेहनत घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष आकाश पडवळकर यांनी गणेशोत्सवातील कार्यक्रम उपक्रमांची माहिती देत मिरवणूक लक्षवेधी ठरणार असल्याचं सांगितलं. कैलास श्री राजेशांना कोटे गणेशोत्सव मंडळ देवेंद्र आधारस्तंभ देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे गेले 15 वर्ष झालं गणेशोत्सव साजरा करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 400 ते 500 जणांचा लेझिमचा आमचा ताफा आहे. आम्ही आता प्रॅक्टिस करतो. गणेशोत्सवाच्या दिवशी आम्ही आमची मिरवणूक आहे आणि 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. गणेशोत्सव दृष्टिक्षेपात आला असून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक मंडळ आणि मंडळातील प्रत्येक जण जोरदार सज्जता करत आहे.